सात एप्रिल दोन हजार चोवीस आज जो सेट एक्झाम महाराष्ट्र सेट एक्झाम झाली आहे त्यांची कीबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत तर यामध्ये आपण फास्ट जे की जनरल ॲप्टिट्यूड पेपर नंबर आहे त्या पेपर नंबरचे आन्सर की आपण आज पाहणार आहोत यामधील सर्वच आन्सर हे पॉसिबल आहेत की ते करेक्ट असतील त्यातले काही आन्सर आपण पाच ते दहा आन्सर प्लस माइनस आपण ठरवू शकतो म्हणजेच एखादे दोन आन्सर आपल्या यामध्ये चुकीचे पण असू शकतात पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्सचे आन्सर काय असणार आहेत यामध्ये असणार ते करेक्ट आन्सर असणार आहेत ओके तर मित्रांनो महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीस यामधला पेपर क्रमांक एक यांचे आन्सर की आज आपण पाहणार आहोत आपल्या स्क्रीनवरती ते पाहू शकता जर आतापर्यंत तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण का सेट या विषयाची सेट या एक्झामविषयी माहिती आपण वारंवार आपलास देण्यात येईल किंवा नेट एक्झाम असेल किंवा बायोलॉजी या सब्जेक्टमधले खूप सारे इम्पॉर्टंट टॉपिक्सचे आपण व्हिडिओ बनवतो त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा तर मित्रांनो तर पहिला क्वेश्चन्स आपण पाहू शकता की आपल्या स्क्रीनवरती यातला जो पहिला प्रश्न आहे जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅडॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल तर यांचं उत्तर आपल्याला आहे केवळ एक म्हणजेच वास्तविक माहिती आणचा आन्सर आंसा करेक्ट आन्सर आहे बी त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला आपण तर डॅडॅश विचारात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धती निवडली पाहिजे तर आपण यांचे तिन्ही गोष्टी आपण यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे आंसा यामुळे याचा जे आन्सर योग्य आन्सर आहे ते आहे सी आद्य अध्ययनकर्त्याचे स्वरूप साध्य करायच्या उद्देशाचे स्वरूप आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता या सगळ्या गोष्टीवर म्हणजे असं आन्सर आहे सी तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते तर ते आपण जो यांचा क्वेश्चन्स आहे हां यांचा याचा जो क्वेश्चन्स प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात ते त्यांच्या स... सहा अध्यायावर अवलंबून असतात ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात ते त्यांच्या निर्णयावर स्वतंत्र असतात तर ते काय असतात मग करेक्ट आन्सर असणार ते त्यांच्या निर्णयावर स्वतंत्र असतात प्रोट अध्ययन करत्यासाठी अनुदेशनामध्ये दे डॅडॅश भर देण्याची गरज असते तर यांचं करेक्ट योग्य पर्याय आहे डी प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक यावर सारखाच असला पाहिजे यांचाही करेक्ट आन्सर आहे तर क्वेश्चन नंबर पाच आहे विद्यार्थ्यांचा विशिष्ट विशिष्ट आशयाच्या आकलन बाबतीची स्पष्ट कल्पना डॅडॅश मूल्यमापन देते तर यांचं करेक्ट उत्तर आहे आकारित तर क्वेश्चन नंबर सिक्स आहे डॅडॅश हे गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्य आहे तर यांचं करेक्ट आन्सर जे आहे ते आपण सी आहे अर्थाचे आणि अनुभवाची सखोल शोधन हे त्यांचं करेक्ट उत्तर असणार आहे तर सातवा जो क्वेश्चन्स आहेत तो आहे डॅडॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे तर त्यांचा करेक्ट आन्सर आपण म्हणतो की अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती हे त्यांचं योग्य ते उत्तर आहे तर बऱ्याच ठिकाणी जे हायलाइट केलेले आन्स पर्याय आहेत तेच आपले करेक्ट उत्तर आहेत जे टिकमार्क केलेले ते नाही आहेत फक्त आपण ज्यांना येलो कलरने हायलाइट केलेलं आहे त्याच क्वेश्चनची आपण तेच उत्तर त्यांच्या आपण कन्सिडर करतो आणि हा जो पेपर आपण सोल्व्ह करत तो ए या सेटचा आहे जरी आपला सेट कोणता पण असो फक्त वीस एक खाली आणि वर असतात ओके फक्त वीस क्वेश्चन काय असतील मागं पुढे केले असतील बाकी क्वेश्चन तुम्हाला सेम भेटून जातील ओके तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आठवा क्वेश्चन आहे डॅडश याला शैक्षणिक लेखा लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात तर यांचा करेक्ट आन्सर आहे माहितीच्या मूळ स्त्रोताला योग्य तो ऋण निर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग त्याला आपण इज द रेफरन्स सायटेशन म्हणतो यांचा करेक्ट आन्सर इज अ बी तर क्वेश्चन नंबर नाईन डॅडॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे तर याचं डायरेक्टली उत्तर आपण म्हणतो की ऑप्शन नंबर बी बनावटपणा शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅडॅश वापरले जाते तर याचा करेक्ट आन्सर आहे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर ओके संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर आन्सर यांचं करेक्ट असणार आहे तर नेक्स्ट जो काही पॅराग्राफ आहे पॅराग्राफ वरती हो काही क्वेश्चन्स होते ते आपण डायरेक्टली क्वेश्चन्स वर जाऊ तर क्वेश्चन्स प्रश्न क्रमांक अकरावा मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते तर यांचं योग्य उत्तर आहे शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे सी ऑप्शन इज अ करेक्ट फॉर दिस क्वेश्चन द नेक्स्ट क्वेश्चन इज द ट्वेल्व साहित्य महामंडळ साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते द uh, करेक्ट ऑप्शन इज ए गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे हे uh, त्यांचं करेक्ट ऑप्शन असणार आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टीन मराठीतील साहित्यिक चळवळींना कोणते कार्य करायला हवे होते साहित्यिक चळवळीं सर्वणींनी कोणते कार्य करायला हवे होते द करेक्ट ऑप्शन इज दिस क्वेश्चन इज द ऑप्शन नंबर डी मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे हे करेक्ट ऑप्शन असणार आहे देन नेक्स्ट वन इज द नंबर पुस्तक परीक्षेने दोनशे शब्दात मा मागणारे बहादर कोण तर प्रकाशक यांचं हे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थिती गती मांडताना प्रामुख्याने काय सुचव पाहत आहेत तर ऑप्शन ए यांचा करेक्ट असणार आहे व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा ऑप्शन नंबर ए इज करेक्ट असणार आहे त्याच्यानंतर सोळावा जो प्रश्न आहे त्याच तो आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकार स्वीकार करून गैर अर्थ काढण्याचा व अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते तर त्यांचा जे ऑप्शन नंबर सी आहे तो करेक्ट असणार आहे शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेव्हनटीन समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून समोर जातात ओके खाली जे काही चिन्ह दिलेले आहेत त्यांना काय म्हटलं जाते कोणत्या सांकेतिक भाषेत त्यांना बोललं जातं त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे इमोटिकॉन्स ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर्स देन आफ्टर एटीन एटीन नंबर क्वेश्चन इज निशब्द संस्थापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते तर आपण डायरेक्टली त्यांच्या करेक्ट ऑप्शनवर जाऊ ऑप्शन नंबर सी निशब्द संज्ञापन सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते देर इज अ करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर नाईन्टीन प्रसार भारती काय आहे तर ऑप्शन नंबर ए हे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरीची वृत्तवाहिनी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे तर वीस क्वेश्चन नंबर वीस जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकाकडे तोंड करून वर्तुळातील रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते तर क्वेश्चन नंबर डी सॉरी ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी हे ऑप्शन करेक्ट असणार आहे इथून मॅथचे क्वेश्चन सुरू झाले असतात त्यामध्ये एकवीस जो एकवीसवा जो क्वेश्चन आहे तो एक ते एकावन या पूर्णांक संख्येची गणित मध्ये किती असणार आहे तो ऑप्शन नंबर सी इज अ ट्वेंटी सिक्स इज अ करेक्ट आन्सर घात सॉरी दहाचा घात यम चा यम धन पूर्णांक आहे या संख्येने एकशे एक ते एकशे एक्कावन्न या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निशेष भाग जातो तर यम ची मोठ्यात मोठी किंमत किती असायला पाहिजे तर आपण त्याचा ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे बी थर्टीन ओके तेवीसवा क्वेश्चन दिलेल्या एक्स एज इक्वल टू नंबर दिलेला आहे आणि वाय इज इक्वल टू एक नंबर दिलेला आहे आणि यापैकी कोणत्या भाग जातो तर ऑप्शन आपण म्हणू शकता की वाय व वा झेड फक्त हे यांचं करेक्ट ऑप्शन आप्षय, आहे तर चोवीसवा जो प्रश्न आहे तो एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे एक्स आणि वाय या ठिकाणामधील अंतर दोनशे मीटर आहे ती व्यक्ती एका वेळेस पंधरा विटा वाहून नेते त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामाला सुरुवात केल्यास व पाच पॉईंट पाच किलोमीटर पार केलेले असताना वा या ठिकाणी तर त्या व्यक्तीने किती विटा पोहोचवल्या असेल दोनशे दहा विटा म्हणजे ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय एका जंगलामध्ये चालू वर्षात चौसष्ट हरिणे आहेत जर एक्स इन ब्रॅकेट यन ही संख्या त्या जंगलातील यनव्या वर्षातील हरिणाच्या संख्या दर्शवते व इक्वेशन दिलेलं आहे असेल तर पाचव्या वर्षातील त्या जंगलातील हरणाच्या संख्या किती असतात तर ऑप्शन याचं करेक्ट ऑप्शन आपण पाहू शकतो की सी करेक्ट ऑप्शन टू फोर्टी थ्री इज अ करेक्ट आन्सर ओके ऑप्शन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स खालील विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत खाली काही विधाने दिलेले आहेत त्यांचा जो निष्कर्ष कोणता आहे तर आपण ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर ऑप्शन नंबर बी फक्त दोन फक्त दोन हा करेक्ट ऑप्शन त्यामधला असणार आहे तर अप, दुसरा आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो ट्वेंटी सेवन काही बस बस था थांब्यावर समोर तोंड करून उभे आहेत ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे परंतु ठाणे बसच्या पुढे आहे तर मागून दोन नंबरची बस कोणती आहे तर याचं जे ऑप्शन आहे तर ती कोणती बस आहे तर ती नाशिक ऑप्शन नंबर सी नाशिक हे ऑप्शन त्याचं करेक्ट आहे तर नेक्स्ट आहे ट्वेंटी एट नंबर क्वेश्चन एका सांकेतिक भाषेत जर जे के एल एम चे रूपांतर ओ एस व्ही एक्स असे आहे तर त्याच भाषेत डी एफ जी चे रूपांतर काय असेल तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी आय एम पी आर हे त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे एका सांकेतिक भाषेत जर डी सीचा संकेतांक तीन सॉरी सहा तीन पाच असा होतो तर एफ ई जीचा संकेतांक काय असेल तर ऑप्शन नंबर एक त्याचा संकेतांक असणार आहे एट सेवन नाईन तर क्वेश्चन नंबर थर्टी दक्षिणेकडे तोंड करून विराट पंधरा मीटर चालतो आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे उजवीकडे वळून दहा मीटर चालतो त्यानंतर तो उजवीकडे वळून पंधरा मीटर चालतो नंतर तो डावीकडे वळून पंधरा मीटर चालतो तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे तर याचं करेक्ट आ ऑप्शन आहे ऑप्शन ऑप्शन नंबर बी पश्चिम पंचवीस मीटर ओके एक टेबल दिलं आहे त्याचं आपल्याला इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन करायचं आहे यामध्ये क्वेश्चन नंबर थर्टी वन आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची सेकडेवारी किती असणार आहे तर ऑप्शन नंबर ए करेक्ट ते पॉईंट तेहतीस टक्के हे त्यांचं करेक्ट ऑप्शन ऑप्शन आहे बत्तीस क्वेश्चन नंबर बत्तीस दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवाशी सर्वात जास्त आढळतात अमेरिकन इंग्लिश फ्रेंच इतर तर ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर बी इंग्लिश ओके क्वेश्चन नंबर तेहतीस वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या डायग्राम सहाय्याने दाखवायची आहे मंजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोण किती असाचा असेल याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर डी पंचवीस डिग्रीचा थर्टी फोर सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाशी गुणोत्तर काय आहे तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी तीन एस दहा म्हणजे तीन रेशो दहा त्यांचा करेक्ट आन्सर असणार आहे तर क्वेश्चन नंबर थर्टी फाय पुढील एक्स वाय बिंदू एक्स वाय प्रतलावर रेखाटली व सलगचे बिंदू नितळ स्मूथ वक्राने जोडली तर मग त्यांचा ऑप्शन काय असणार आहे कोणत्या टाईपचा कर्व होणार आहे तर तो एक्सपॉन्शियल कर्व म्हणजेच घातांकी वक्र होणार आहे खालीपैकी कोणती जोडी योग्य आहे तर यामधली जे काही ऑप्शन ऑप्शन नंबर सी आहे के बी पी एस हा काय करतो युनिट युनिट ऑफ डाटा ट्रान्सफरचे रेट किंवा डेटा हस्तांतर वेगांचे एकक आपण केबीपीएस ला कन्सिडर करतो देन क्वेश्चन नंबर थर्टी सेवन एच टी टी पी ऐवजी एच टी टी पी असा इंग्रजी अक्षरे अड्रेस मध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा हो वापरता तेव्हा तुम्ही ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे त्यांचं ऑप्शन ऑप्शन नंबर बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता तर क्वेश्चन नंबर थर्टी एट इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्यांचे वर्ष या निक्षावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रम दर्शवतो तर करेक्ट आन्सर असणार आहे सुरुवातीला ओके okay, कोणती नेटवरली जी काही आहेत त्या कोणत्या सुरुवातीपासून स्टार्टिंग झाले तर आपण करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी सुरुवातीला विकिपीडियाला नंतर जीमेल नंतर युट्यूब नंतर इन्स्टाग्राम तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ऑप्शन नंबर डी आता क्वेश्चन नंबर थर्टी नाईन स्वयं अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही तर पहिला जो ऑप्शन करेक्ट असणार आहे भारतीय विज्ञान संस्थान यांची नियुक्ती झालेली नाही तर करेक्ट ऑप्शन इज ए तर क्वेश्चन नंबर फोर्टी वेब टू पॉईंट झिरो डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात यू जी सी या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती संज्ञा दर्शवते तर करेक्ट आन्सर असणार आहे वेब झिरो टू पॉइंट झिरोचं यूजर जनरेटेड कंटेंट ऑप्शन बी इज अ करेक्ट क्वेश्चन नंबर फोर्टी वन संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे कधी स्वीकारली त्याचा करेक्ट आन्सर आहे दोन हजार या ऐशी साली म्हणजे ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट क्वेश्चन नंबर फोर्टी टू शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते आहे तर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण निर्धारित वर्ष दोन हजार तीस म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट खालीलपैकी कोणता प्रशास प्रकाश रासायनिक धुरळाचा परिणाम आहे तर डोकेदुखी डोळे नाक घसा यांची जळजळ या, या सगळ्यांचं सा काय होते आ, परिणाम परिणाम आपल्याला पाहायला भेटतो तर ऑप्शन इज ए इज करेक्ट क्वेश्चन नंबर मातीमध्ये जीवांचे सरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर ऑप्शन आहे बायोवेंटिंग जैविक निर्गमन ऑप्शन ए इज अ करेक्ट क्वेश्चन नंबर फोर्टी फायव्ह सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो तर यांचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी सेमी कंडक्टर मटेरियल स्मिथ अर्धसहावक सामग्री द क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये डॅडॅशचा विकासही अभिप्रेत आहे तर ऑप्शन आहे योग्य अभिवृत्ती ऑप्शन नंबर सी भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यत खालील विभाग केले जातात तर यामध्ये बौद्धिक ऑप्शन करेक्ट असणारा ऑप्शन ए इज करेक्ट वैदिक काळ बौद्ध काळ मुस्लिम काळ ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ हा ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे क्वेश्चन नंबर फोर्टी एट पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टीचा समावेश होतो ले ले पहिला, पहिला तर ऑप्शन सी करेक्ट आहे ऑप्शन सी इज अ मार्गदर्शक सूचना आणि सोडविलेले उत्तरे आणि क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन पहिला पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये डॅडॅश येथे स्थापन झाली तर ती आहे ऑप्शन बी इंग्लंडमधील मिल्टन केनिस हे ऑप्शन बी इज अ करेक्ट लास्ट क्वेश्चन्स आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी मुस मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे डायडॅशचे केंद्र समजले जाते के तर हे प्राथमिक शिक्षणचे केंद्र समजले जाते मुस्लिम कम्युनिटीमध्ये तर मित्रांनो ही होती आन्सर की यातले मोस्ट ऑफ द आन्सर अ करेक्ट मोस्ट ऑफ द म्हणण्यापेक्षा इथले ॲटलीस्ट फाय टू टेन आन्सर रॉंग होऊ शकतील पण मॅक्झिमम आन्सर अ करेक्ट ओके तर मित्रांनो जर आपण चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्यावं आणि येणाऱ्या नवीन नेट या विषयातील किंवा बाकीच्या विषयातील माहितीसाठी पण आपण चॅनलला सबस्क्राईब करावं आणि काही कमेंट्स असतील काही डाऊट असतील तर तुम्ही अवश्य कमेंट्स करा आणि आपण या व्हिडिओला विजिट केल्या त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू